नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी नॉलेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, एम पी एस सी नॉलेजमध्ये मित्रांनो बघा, जे पोस्ट ऑफिस भरती निघालेली आहे मित्रांनो, त्याची एक्झाम चालू झालेली आहे मित्रांनो. आणि बघा मित्रांनो, 7 जानेवारी 2021 जो पेपर झाला मित्रांनो, त्यावर आपण खूप महत्त्वाचे क्वेश्चन काढलेले आहेत जे एक्झाममध्ये आलेले आहेत. 7 जानेवारी 2021 जो पेपर झाला मित्रांनो, ते क्वेश्चन आपण यामध्ये टाकलेले आहे मित्रांनो. तर एकदा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो, कारण सगळ्यांचेच पेपर चालू झालेले आहेत, तर तुम्हाला खूप सोयीस्कर होईल मित्रांनो. तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण वेळ न घालवता बघूया मित्रांनो. बघा, पुष्कर तलाव कोणत्या ठिकाणी स्थित आहे हा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो एक्झाममध्ये. तर कुठे आहे? तर राजस्थान येथे. पुष्कर तलाव हा राजस्थान येथे स्थित आहे. नंतर बघा मित्रांनो, कबीरदास यांनी कोणते लिखाण केले आहे, तर हा क्वेश्चन आलेला आहे. तर कबीरदास यांनी कोणते लिखाण केलेले आहे? कबीर ग्रंथावली, कबीर पंथ, बीजक आणि कबीर की दोहे, हे सगळेच यांचं लिखाण कबीरदास यांनी केलेलं आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली, हाही क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हे क्वेश्चन आलेले आहेत, तुम्ही यावर भर द्या. की बघा, आता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, तर तुम्हाला विचारेल की दुसऱ्या कंपनीची स्थापना केव्हा झाली, पण या टाईपमध्ये क्वेश्चन विचारणार आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी झालेली आहे. तर हेच क्वेश्चन रिपीटेड होतात मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. नंतर बघा, संत रामानुजन कोणत्या धर्माचा प्रचार करत होते, तर वैष्णव धर्माचा प्रचार करत होते. कोण? संत रामानुजन. नंतर बघा, खूप सोपे क्वेश्चन विचारलेले आहेत मित्रांनो, तर काही कठीण नाही आहे, 10वीच्या बेसिसवर आहे. तर प्लॅसीची लढाई केव्हा झाली, तर प्लॅसीची लढाई ही 23 जून 1757 रोजी झाली. हा एक क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या तुमच्या, हा रिपीट होऊ शकतो मित्रांनो. तुम्हाला पर्याय दिले जातील 4 23 जून 1757 रोजी प्लॅसीची लढाई झाली. नंतर बघा, भारतीय संविधानामध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत, तर 11. किती आहेत? 11, लक्षात असू द्या. नंतर बघा मित्रांनो, आनंदमठचे लेखक कोण. मित्रांनो, जे आनंदमठ आहे त्यांचे लेखक कोण, तर बंकिमचंद्र चॅटर्जी हे आनंदमठचे लेखक आहे मित्रांनो, बंकिमचंद्र चॅटर्जी. नंतर बघा, कवी कालिदास, जे कवी कालिदास आहे यांनी कोणते काव्यसंग्रह लिहिले मित्रांनो, तर कोणते काव्यसंग्रह लिहिलेले आहे, तर शकुंतलम, रघुवंशम, कुमार सभोवन, मेघदूत आणि ऋतुसंहार. तर कोणते? तर पुन्हा बघूया आपण, शकुंतलम, रघुवंशम, कुमार सभोवन, मेघदूत आणि ऋतुसंहार हे काव्यसंग्रह कवी कालिदास यांनी लिहिलेले आहे. नंतर बघा, भारतीय सर्वोच्च पुरस्कार कोणता, तर भारतरत्न हा भारतीय सर्वोच्च पुरस्कार आहे मित्रांनो. हे शीटमध्ये आलेले क्वेश्चन आहेत, तर थोडं कॉन्सन्ट्रेशन करून ऐका मित्रांनो. वुहान हा शहर कोणत्या ठिकाणी स्थित आहे, तर वुहान हे शहर चीनमध्ये आहे. आणि वुहान शहरातूनच मित्रांनो कोरोना व्हायरसची म्हणजे स्पेंड झालेली आहे तिथून, तर हा क्वेश्चन त्यांनी टाकलेला आहे. तर तुम्हाला कोरोना व्हायरसचे काय व्हॅक्सिन भेटली, प्रथम कुठे व्हॅक्सिन घेतली, कुठे ॲप्लिकेशन, कोणत्या महाराष्ट्रामध्ये कोणतं ॲप्लिकेशन कोरोना व्हायरससाठी अस्तित्वात केलं आहे, तर कोणतं मित्रांनो माहीत आहे ना तुम्हाला, आपलं शेत म्हणून. तर हे क्वेश्चन काहीतरी थोडक्यात क्वेश्चन हरियाणासाठी वेगळं ॲप्लिकेशन काढलेलं आहे, ते त्याच्यातनी क्वेश्चन त्या टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन येणार. तर नंतर बघा, भारतातील पहिली रेल्वे कुठे धावली, तर मुंबई ते ठाणे. आणि किती किलोमीटर मित्रांनो, तर 34 किलोमीटर. नंतर बघूया, कोणता अधिकार आता कायदेशीर नाही आहे, तर संपत्तीचा जो अधिकार आहे तो आत्ता कायदेशीर ठरलेला नाही आहे. नंतर बघा, खेत्री हे ठिकाणी कुठे आहे, तर खेत्री हे ठिकाण कुठे आहे, तर राजस्थान येथे. तर मित्रांनो, आता खेत्रीच्या जागी तुम्हाला नवीन क्वेश्चन विचारणार की व दुसरा कोणता असेल की हे ठिकाण कुठे आहे, तर त्याबाबतचे क्वेश्चन तुम्ही पाहून घेजा. नंतर बघा,
कोळशाचे एकूण किती प्रकार? अँट्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट एंड पीट हे कोळशाचे प्रकार आहेत। नंतर विचारला क्वेश्चन मित्रांनो, लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान किती वय पाहिजे? मित्रांनो तर 25 वर्ष हे लक्षात असू द्या, किती तर 25 वर्ष हे। नंतर बघा स्वामित्व योजना कशासाठी कशासाठी असते? स्वामित्व जी योजना आहे ती कशासाठी? तर ग्रामीण भागाची सुधारणा करण्यासाठी आणि त्यांची संपत्ती कार्ड प्रस्तावित ठेवण्यासाठी स्वामित्व योजना काढलेली आहे। नंतर बघा महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? तर मित्रांनो महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले होते। तर आता महात्मा गांधीचं सोडून तर मग तुम्हाला विचारते रवींद्रनाथ टागोर, नाही तर कोणाचे गुरु कोणते होते? तर यावरील क्वेश्चन अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे। तर महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोणते? तर गोपाळकृष्ण गोखले। नंतर बघा कोबोलचा फुलफॉर्म काय आहे मित्रांनो? कोबोलचा फुलफॉर्म कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज, कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज। तर मित्रांनो बघा, तर दोन क्वेश्चन तुम्हाला फुलफॉर्मवर नक्कीच विचारणार। तर आता सध्या इथं कोबेल आहे, तर या जागी तुम्हाला नवीन क्वेश्चन विचारणार की कोणाचा कशाचा फुलफॉर्म काय आहे, नाही का? तसे त्या टाईपमध्ये क्वेश्चन विचारणार आहे। एक आणि एक क्वेश्चन तुम्हाला त्यावर तुम्ही दिलेलं आहे, त्यावर तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन करा मित्रांनो। संसदेत मंत्रालय यांना शपथ कोण देतो? तर साधे मित्रांनो कोण देतो? तर राष्ट्रपती। नंतर बघा खेत्री हे तांबे प्रकल्प कुठे आहे? मित्रांनो हा क्वेश्चन पुन्हा आलेला आहे। तर बघा म्हणजे पुन्हा म्हणजे पहिले खेत्री ठिकाणी कुठे आहे? तर कुठे आहे? राजस्थानमध्ये। आणि खेत्री तांबे प्रकल्प कुठे आहे? तर हे कुठे आहे मित्रांनो? राजस्थानमध्येच आहे। तर तेही लक्षात असू द्या। तर बघा एकाच शिपमध्ये दोन क्वेश्चन तुम्हाला वेगवेगळे विचारलेलं आहे आणि सेम क्वेश्चन आहे त्याचं। नंतर बघा त्रिपुराची राजधानी कोणती? तर आगरतळा। तर आता राजधानी तुम्हाला विचारणार कोणत्या याची कोणती राजधानी आहे त्यावर एक क्वेश्चन नक्कीच असणार मित्रांनो तुमचा। तर सगळ्या राजधान्या तुम्ही पाठ करून घ्या। अवधचा संस्थापक कोण आहे? तर अवधचा संस्थापक आहे सआदत अली खान। सआदत अली खान हे अवधचा संस्थापक आहे। नंतर बघा तर आंध्र प्रदेश व तेलंगणाला कोणता घाट जोडतो मित्रांनो? तर श्रीसायलाम घाट हे आंध्र प्रदेश व तेलंगणा ह्या घाटाला जोडला जातो। तर तुम्हाला विचारलं जाईल की ही टेकडी आणि ही टेकडी कोणत्या, सपोज उदाहरण देत आहे मित्रांनो मी, तर दोन राज्याचा आता टेकड्याचे आता घाट कोणता जोडला जाईल, रस्ता कोणता जोडला जाईल हे क्वेश्चन तुम्हाला यामध्ये विचारणार। तर या टाईपमध्ये हा क्वेश्चन आहे मित्रांनो, आंध्र प्रदेश व तेलंगणा घाट कुठल्या जोडला जातो? तर श्रीसायलाम घाट यांच्यामुळे जोडला जातो। नंतर बघा रामगंगा नदीचा उगम कुठे झाला? तर रामगंगेचा उगम कुठे झाला? तर उत्तराखंड येथे झाला मित्रांनो। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो। आणि जर कोणी न्यू यूजर असेल आपल्या चॅनलवर, कोणी नवीन व्हिडिओ पाहिला, तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या याला, आणि जितकं होईल तितकं आपल्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा मित्रांनो। तुमच्या एका शेअरमुळे त्यांचं भवितव्य अवलंबून आहे मित्रांनो। तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू।